नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत. मराठी मंथनच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो, तो म्हणजे संक्रांत. संक्रांत यावर्षी म्हणजे 2022 मध्ये कधी आहे, कोणत्या वारी काय काय आहे, त्याचप्रमाणे या संक्रांतीमध्ये सुगडी पूजनाला का महत्त्व आहे, सुगडी पूजनासाठी काय काय साहित्य लागतं व हे सुगडी पूजन कसे करतात याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. संक्रांत म्हणजे काय, संक्रांतीमागं कोणती रसाकथा आहे याबद्दल आणि अशाच काही छान छान गोष्टी जर तुम्हाला लेखी स्वरूपात हव्या असतील तर marathimanthan.com नावाचा आपला ब्लॉग आहे. तुम्ही गुगलवर जाऊन marathimanthan.com या नावाने सर्च करा, तुम्हाला आपला ब्लॉग दिसेल. त्यावर संक्रांतीबद्दल अतिशय डिटेल आणि छान लेखी स्वरूपात माहिती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संक्रांत 2022 मध्ये कधी आहे. 13 जानेवारी म्हणजे गुरुवार या दिवशी भोगी आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी शुक्रवार या दिवशी संक्रांत आहे. संक्रांतीचा शुभकाळ हा दुपारी 2:29 6 वाजून म्हणजे सायंकाळी 6:18 पर्यंतचा हा शुभकाळ आहे. यावेळेतच आपण सुगडी पूजन करावे. त्यानंतर त्याच्यानंतरचा दुसरा दिवस येतो, तो म्हणजे कर असते त्या दिवशी. 15 तारखेला म्हणजे शनिवारी कर आहे. याचबरोबर 7 फेब्रुवारी या दिवशी रथसप्तमी आहे, म्हणजे 14 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत हा संक्रांतीचा काळ आहे. यामध्ये आपण संक्रांत साजरी करतो. आता आपण पाहूयात या संक्रांतीमध्ये सुगडी पूजनाचं विशेष महत्त्व काय आहे. आपला भारत देश, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही सणवार आहेत, ज्या काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, या सर्व परंपरा निसर्ग आणि आयुर्वेदाशी निगडीत आहेत. त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं असेल तर या दरम्यान शेतामध्ये नवीन पीक आलेलं असतं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण भारतभर या दरम्यान नवीन पीक येतात आणि यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने उत्सव केले जातात. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जो उत्सव करतात त्याला आपण संक्रांत म्हणतो. या उत्सवामध्ये विशेष करून हे जे नवीन येणारं पीक आहे याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपल्याकडे 12 बलुतेदारांची पद्धत आहे. त्यातील एक आहेत ते म्हणजे कुंभार. तर या कुंभाराचा आणि संक्रांतीचा खूप जवळचा संबंध आहे. या कुंभाराकडून आपण सुगडी किंवा याला बोळकी म्हणतात ती घेतो आणि त्यामध्ये हे नवीन आलेले जे आपलं धान्य असतं किंवा नवीन आलेलं आपलं जे पीक असतं ते भरून याचं वाण करतात. ह्याचं ह्या संक्रांतीमध्ये विशेष महत्त्व आहे. तर आपण आता पाहूयात सुगडी पूजनासाठी काय काय साहित्य लागतं आणि सुगडी पूजन कसं करायचं ते. संक्रांतीमध्ये या काळ्या मातीची सुगडी मिळतात, त्याचप्रमाणे अशी या लाल मातीची देखील सुगडी मिळतात. ही सुगडी आधीच आणून धुवून म्हणजे पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी ती कोरडी करून घ्यायची आणि त्याला आपला एकतर कच्चा धागा किंवा लाल हळद कुंकवाचा धागा लावून घ्यायचा. ही मी दोन्ही प्रकारची सुगडी 5-5 आणलेली आहेत. काही ठिकाणी याच्यावर एक प्लेट ठेवायची देखील पद्धत असते, तर आमच्याकडे ती पद्धत नाही म्हणून मी फक्त 5 सुगडीच आणलेली आहेत. या सुगड्यांमध्ये काय काय साहित्य भरतात तर जे काही ह्या काळामध्ये नवीन नवीन पीक बाजारात येतं ते सगळे आपण इथं वापरतो. तर यामध्ये मी घेतल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा, परत वाटाणे, बोरं, गाजरं, हरभरा, वांगी, ऊस, त्याचबरोबर अनेक गोष्टी येतात जे जे काही बाजारात अवेलेबल आहेत त्यातल्या आपण 5-7 किंवा विषम प्रमाणातल्या वस्तू घेऊन हे सुगडी पूजन करू शकतो. आता सुगडी पूजन करताना मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेत, त्याचबरोबर त्याला मी लाल आणि पिवळ्या किंवा हळद कुंकवाचा दोरा लावलेला आहे. याचे 5 वेढे घेतलेले आहेत. त्याचबरोबर याला हळद कुंकू लावून घ्यायचं. प्रत्येक सुगड्यांना हळद कुंकवाचे 5 पट्टे ओढून घ्यायचे. हे हळद कुंकू लावून घेतल्यानंतर हे जे नवीन सगळे धान आहेत, हे जे पिकं आहेत, ही याच्यामध्ये एक तर सगळ्या एकत्र बाऊलमध्ये एकत्र करायचे किंवा हे याच्यामध्ये भरून घ्यायचे. वांगं बसणार नाही म्हणून मी वांग्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. त्याचबरोबर ह्या दरम्यान येतात ते म्हणजे गव्हाच्या आणि ज्वारीच्या ओंब्या, त्या देखील याच्यात आपण वापरू शकतो. असं सुगडी भरून घ्यायची. ही भरून घेतल्यानंतर सुरुवातीला देवापुढं आपल्या घरच्या देवापुढं ठेवायची, त्यानंतर दुसरं सुगडं आपल्या तुळशीपुढं ठेवायचं आणि त्यानंतर सवाष्णींना ते एकमेकीला द्यायचं. याचं विशेष महत्त्व असतं या दिवशी, कारण ह्या जे वस्तू आहेत त्यामध्ये आपण त्या सुगड्यांमध्ये जे देतो वस्तू त्याचा विशेष करून खाल्ले जाव्यात. सुगडी पूजनामागचा असाच काही यामागचा हेतू असावा.
कारण पूर्वीच्या काळी भांडी नव्हती, मग लोक मातीची भांडी वापरत असत आणि त्यामुळंच ही एकमेकाला भांडंही देणं होतं आणि त्याचबरोबर या वस्तू दिल्या जातात, या शेतातल्या वस्तू दिल्या जातात आणि हे या दरम्यान भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतामध्ये पिकं आली असतात आणि ह्याच्याने एकमेकाला देवाण होते आणि त्यानिमित्ताने एकमेकाची ते वस्तू खाल्ले जातात, म्हणून ह्याची ही प्रथा असावी. ते सुगड्यात भरून असं एकमेकाला दिलं जातं आणि आजच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला विशेष करून ह्याचंच वाण लुटलं जातं. 5 सवाष्णींना किंवा त्याच्यापेक्षा जास्त सवाष्णींना आपण हे सुगड्यांचं वाण केलं जातं. आजच्या दिवशीच म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी सवाष्णी एकमेकींना हळद कुंकवासाठी बोलवतात आणि ह्याचं वाण देऊन एकमेकींना तिळगुळ देतात. त्याचप्रमाणे मोठे मंडळी लहानांना तिळगुळ देऊन एकमेकातले संबंध गोड ठेवतात आणि मोठ्यांकडून तिळगुळ घेऊन लहान देखील त्यांचे आशीर्वाद घेतात. एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असा शुभसंदेश देखील दिला जातो. तर असा ह्या संक्रांतीमागचा शुभसंदेश आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.